स्पष्ट भाषेत हेच बोलू का तुम्ही सगळे झोपलेला आहे, प्रशासन झोपलेला आहे. परिवार पाहत जे बायका बरोबर त्यांना काय दिलं म्हणजे तुम्ही पाच सहा आम्ही सतत प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून 2020 पासून ह्या समाज कल्याण आयुक्त आयुक्तालय अमरावती पुणा यांच्याशी सतत पत्रव्यवहार करत आहे की बीओजी कंपनी जे सुरक्षा रक्षकांची बीओजी कंपनी आहे ही कंपनी हटवा, सुरक्षा रक्षक मंडळ स्थापित करा. जे महाराष्ट्र शासनाने 2006 स्थापन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचेच गाठ सरकारी कार्यालयाला पुरवले जातात. पण एकमेव हे समाज कल्याण असं एक कार्यालय आहे की इथे ह्या बीओजी कंपनीचे गार्ड आहेत. ह्या बीओजी कंपनीचा सोबत समाज कल्याण आयुक्त पुणे यांचं बऱ्याच वर्षापासून देवाणघेवाण चालू आहे. त्यांच्यावर त्यांच्या डोक्यावर ह्या आयुक्तांचा हात आहे. त्यामुळे ही हे ठेकेदार इथं टिकून आहेत. हे न टिकासाठी किंवा हे इथून काढण्यासाठी आम्ही सतत 2020 पत्रव्यवहार करत आहे. त्यानंतर 23 एक पत्रकार परिषद घेतली, त्या माध्यमातून यांना कळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नामदार बच्चूभाऊ कडू यांचं स्वतः एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक निवेदन आहे की ही बीओजी कंपनी इथून कमी करून सुरक्षा रक्षक मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाचे शासकीय गार्ड घ्यावे, ह्या गार्डला त्यात समाविष्ट करावं, जेणेकरून यांचा परिवार सुखी होईल, यांना 20-25 रुपये जोही शासनाच्या नियमानुसार पगार मिळतो तो पगार मिळेल. तर याच्यावर ह्या प्रशासनाने काहीही दखल नाही घेतली. न घेतल्यामुळे आज आम्हाला संघटनेच्या वतीने आणि नामदार बच्चूभाऊ कडू अध्यक्ष संस्थापक जे आमच्या संघटनेचे अध्यक्ष संस्थापक आहे त्यांच्या आदेशाने हे झोपकाळ आंदोलन घ्यावं लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.